डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722। कोरोनाच्या संकटानंतर व्यवसायांवर गदा आलेली असताना पिंपरणे गावात चोरट्यांनी मात्र धुमाकूळ घातलाय। या ठिकाणी चोऱ्यांचं सत्र थांबतच नाहीये, त्यामुळे ग्रामस्थ वैतागून गेलेत। पोलिसांमध्ये तक्रार केली की पंचनामे होतात, मात्र चोरटे अजूनही मोकाट फिरतायत। गावातील एकाही चोरीचा अजून तपास लागला नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। रविवारी 11 सप्टेंबरला गावातील स्टँडवर असलेल्या वेदश्री सुपर शॉपी हे इमिटेशन ज्वेलरी आणि कॉस्मेटिक दुकान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडलं। त्यानंतर या शॉपीच्या समोरच पोपट जाधव यांचं पंक्चरचं दुकान फोडून दुकानातील टायर खोलण्याचं सर्व साहित्य चोरून नेलंय। तर शिबलापूर रस्त्यावर असलेल्या दोस्ती चिकन ह्या दुकानातील 2 कोंबड्या कापून नेल्यात, त्याचबरोबर चाकू आणि सूर्याही चोरून नेल्यात। या धाडसी चोऱ्यांमुळे व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या प्रकरणी संगमनेर ग्रामीण पोलिसांमध्ये मिनिनाथ ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बिलाल शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल AB उगले हे करतायत। सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, पिंपरणे।